नमस्कार मित्रांनो, संतोष तारडे आर्ट यूट्यूब चैनल वरती आपले स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट ग्रेड चित्रकला परीक्षा 9, 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी होणार आहेत, तेव्हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव करणं गरजेचं आहे। परीक्षेसाठी फार वेळ कमी राहिलेला आहे, त्यामुळे आज आपण अक्षरलेखन या विषयासंदर्भामध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मी तुम्हाला प्रात्यक्षिक रूपामध्ये एक अक्षरलेखनसुद्धा करून दाखवणार आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन हा विषय आहे। या विषयासाठी आपल्याला 2 ते 2.5 तासाचा वेळ असतो। तेवढ्या वेळामध्ये भूमितीचे 5 उदाहरणं सोडवणं गरजेचं असतं, त्याचबरोबर अक्षरलेखनसुद्धा आपल्याला करावे लागते। तर कमी वेळेमध्ये सहज आपल्याला अक्षरलेखन कसं करता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिला जातो की एखादा अक्षर तुम्हाला या ठिकाणी रेखाटायचा आहे, त्यासाठी एखादा बाह्य आकार दिला जातो। मी या ठिकाणी एक आयत घेतलेला आहे, या आयताची जी उंची आहे ती 14 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि लांबी आहे ती 20 सेंटीमीटर आहे। या आयताच्या मध्यभागी आपण आज सेव वॉटर हे इंग्लिशमधील कॅपिटल अक्षरे या ठिकाणी मी रेखाटून दाखवणार आहे। सेव वॉटर, शेतकरी, सैनिक, अशा प्रकारे कलारंजन कोणतंही नाव तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं, त्या नावाला अनुसरून आपल्याला त्या ठिकाणी अक्षरांची रचना त्याचबरोबर इतर घटकांची मांडणी त्या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे। तर आपण या ठिकाणी सेव वॉटर हे अक्षर आपल्याला या ठिकाणी रेखाटायचे आहेत, तेव्हा त्या नावाला अनुसरून आपण इतर घटकामध्ये एक पाण्याचा थेंब दाखवणार आहोत, जे की आपण त्या ठिकाणी सेव त्या ठिकाणी एक हात दाखवणार आहोत, त्या हातामध्ये पाण्याचा थेंब पडत आहे। अशा प्रकारे एक प्रतीकात्मक चित्र रेखाटायचं आहे। रंगसंगतीसुद्धा आपल्याला त्या नावाला अनुसरून करायची आहे। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी एक आयत रेखाटून घेतलेला आहे, या आयताच्या वरच्या भागामध्ये वरतून 4 सेंटीमीटर या आयताच्या वरील भागामध्ये 4 सेंटीमीटर मी जागा सोडून एक मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर 2 सेंटीमीटर ची एक मार्किंग केलेली आहे। यामध्ये सेव हे इंग्लिश अक्षर रेखाटायचे आहेत या रेषेमध्ये। त्यानंतर 1 सेंटीमीटर गॅप ठेवलेला आहे आणि 3.5 सेंटीमीटर उंचीची एक रेषा ओढून घेतलेली आहे। यामध्ये वॉटर हे नाव आपल्याला रेखाटायचं आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सेव हे अक्षर रेखाटायचे आहेत। हे अक्षर व्यवस्थित या ठिकाणी बसत आहेत की नाही याचा अंदाज घेणं गरजेचं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी अशा प्रकारे अंदाज घेऊन फेंट हलक्या हाताने सुरुवातीला रचना करून घ्यायची आहे। सेव डब्ल्यू ए टी ई आर। तर या ठिकाणी या अक्षराला आपण जाडी देऊया। मित्रांनो, अक्षराचा फॉन्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणी रेखाटू शकता। एस ए व्ही सेव हे अक्षर मी या ठिकाणी रेखाटलेली आहेत। आता वॉटर हा फॉन्ट थोडासा मी वेगळा घेणार आहे।
तर मित्रांनो, आज आपण अक्षर लेखन सोप्या पद्धतीने कसे करावे या ठिकाणी एक आयतामध्ये सेव वॉटर या अक्षरांचा आपण अक्षर लेखन पाहिलेलं आहे। अक्षर लेखन करत असताना सोप्या पद्धतीने मी रचना केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी अक्षरांचा जो फॉन्ट आहे तुम्ही प्रकार त्या ठिकाणी वेगळा घेऊ शकता। तुम्हाला जो फॉन्ट त्या ठिकाणी सहज काढता येईल तो फॉन्ट तुम्ही त्या ठिकाणी रेखाटायचा आहे। पुढील भागामध्ये या अक्षर लेखनाचा आपण रंगकाम पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। पुढील भागामध्ये आपण रंगकाम पाहूया। भेटूया पुढील भागामध्ये। धन्यवाद।